नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार, आज आपण काळावरणा रस्सा भाजी बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, काळावरणा घेतलेला भिजवलेला, धणेजिरे पूड, शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, मीठ, जिरे, हळद, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता, तेल. तर प्रथम आपण हा काळावरणा कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. तर आता आपण 3 शिट्ट्या काढून घेतलेले, त्याला शिजलेलं चांगलं. तर आता आपण एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे आता आपलं. आपण ह्याच्यामध्ये जिरे, लसूण पाकळ्या, कढीपत्ता आता आपली फोडणी छान बसली घ्यायची. आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची थोडी, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणेजिरे पूड, लाल तिखट चवीनुसार मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आपण 1 चमचा, मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे उकडलेला काळा वरण टाकून घेणार आहोत. ह्याची भाजी खूप छान लागते ही. आता हे मिक्स करून घेतलेलं आपण. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडं. आपण उकडताना ह्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं असतं ना, तेच पाणी वापरायचं आपण. ह्याला ह्याचा अर्क उतरलेला असतो त्याच्यामध्ये, त्यामुळे तेच पाणी वापरायचं आपण. ह्याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकायचं. आपण ज्या पाण्यामध्ये हे शिजवलंय तेच पाणी टाकायचं, त्याचा अर्क उतरतो छानसं. आणखीन आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटात ते शिजतं, कारण की आपण हे अगोदरच शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपल्या रस्सा भाजीला उकळी यायला लागलेली आहे, मस्त असा वास सुटलेला आहे. ह्याच्यामध्ये जास्त असा मसाला नाही वापरायचा, कारण की ह्याची स्वतःचीच एक अशी वेगळी चव असते. तर आता आपली काळा वरणा रस्सा भाजी तयार आहे. आपण गॅस बंद करून घ्यायचा का. तर आता आपली काळा वरणा रस्सा भाजी तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.